मोर्चातल्या 90% लोकांना माहिती नाही आहे की हा मोर्चा कशाचा आहे। तुम्ही मोर्चातल्या कुठल्याही लोकाला विचारा, त्या मोर्चाचा काही त्याला विषयी माहित नाहीये। त्यामुळे हा फक्त शक्ती प्रदर्शन करायचं। आता तीन राज्यांमध्ये ज्या पद्धतीने भाजपला यश मिळालं आहे, मुंबई आपल्या हातून जाऊ नये, मुंबई गेलीच आहे, कशी तरी वाचवायची, काहीतरी वाचवायची, मुंबई मधली आपली शिल्लक सेना ही काहीतरी वाचवायची म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने मुंबई तोडणार आहे। धारावीचं हे झालं, पीडीआरचं हे झालं, खरं तर याचं सर्व हे कन्फ्युजन करण्याचं काम आहे। मला वाटतं या मोर्चा कुठेही त्या ठिकाणी सफल होणार नाही आहे। त्या मोर्चात आलेले सर्व नागरिक हे बाहेरचे आहेत, धारावीचे फार कमी आहेत, आणि त्यांनाही कन्फ्युज करून आणलेलं असं मला वाटतं।